नमस्कार। आपल्या फॅकल्टी ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या प्रोग्राममध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आपल्या ह्या ट्रेनिंग प्रोग्रामचा हा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे आणि ह्या पाचव्या दिवसामध्ये आपण व्हिडिओ मेकिंगचे काही पुन्हा मेथड्स आणि काही टेक्निक्स हे पाहणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। एकंदरीत आपला हा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू झाल्यापासून आपण वेगवेगळे टूल्स पाहिलेले आहेत, वेगवेगळे मेथड्स पाहिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की एकच गोष्ट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स असतात, वेगवेगळे टेक्निक्स असतात आणि ते शिकणं, शोधून काढणं हे गरजेचं असतं। आणि ह्या कार्यक्रमाचा तोच एक हेतू आहे की अवेलेबल गोष्टी ज्या आहेत त्याचे यूजेस मला करता आले पाहिजेत। आणि ह्या सेशनमध्ये अजून काही मेथड्स व्हिडिओ मेकिंगच्या सिम्पल पद्धतीनं आपण शिकणार आहोत आणि सिम्पल पद्धतीनं आपल्याला व्हिडिओ कसा करता येईल, आपल्याला व्हिडिओ कसा बनवता येईल ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निकचे हे काही प्रेझेंटेशन इंग्लिशमधनं असल्यामुळे हे खास एक प्रेझेंटेशन झूमच्या आधारे व्हिडिओ कसं करायचं आणि चांगले व्हिडिओ कसे बनवायचे ह्याच्यासाठी आपल्या ह्या सेशनमध्ये, आपल्या ह्या प्रोग्रामसाठी हा बनवलेला आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करून आपण पहिलं प्रेझेंटेशन आपलं पाहूया आणि ते पहिलं प्रेझेंटेशन आहे व्हिडिओ कसा बनवायचा आणि बनवत असताना झूम ॲपचा कसा वापर करायचा। कारण झूम हे असं एक ॲप आहे की त्याच्यामध्ये बरेचसे फीचर्स आहेत आणि रेकॉर्डिंगची खास व्यवस्था, ऑनलाईन टीचिंग किंवा मीटिंगसाठी जे ॲप्स वापरले जातात त्याच्यापैकी झूममध्येच आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे अशी व्यवस्था कोणत्याही दुसऱ्या ॲपमध्ये नाही, त्यामुळे हेच ॲप आपण जे टीचिंग लर्निंगसाठी वापरतो ते आपण व्हिडिओ बनवण्यासाठीही वापरूया। ते आपल्याला कसं वापरता येईल ह्याची थोडक्यात प्रोसेस मी इथे एक्सप्लेन करणार आहे। झूम ॲपच्या आधारे आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे। त्या दोन गोष्टी म्हणजे, पहिली म्हणजे तुमची फाईल जे प्रेझेंट करायची आहे, मग ती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची असेल किंवा PDF सुद्धा चालू शकते, ही तुमची तयार असली पाहिजे। शक्यतो ती डेस्कटॉपवरती घेऊन ठेवायची आणि झूम ॲप हे इन्स्टॉल करून ठेवायचं। ज्यावेळेस आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्यावेळेस सुरुवातीला झूम ॲप सुरू करायचं। हा माझा लॅपटॉप आहे, त्या डेस्कटॉपवरती मी ह्या दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत। हे एक झूम ॲप इथे आहे आणि ही फाईल आहे की जी मला प्रेझेंटेशनमध्ये घ्यायची आहे, ज्याचा व्हिडिओ बनवायचा आहे। तर मी सुरुवातीला हे झूम ॲप ओपन करतो, त्याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर ही विंडो आलेली आहे। ह्या विंडोमध्ये न्यू मीटिंग, जॉईन, शेड्यूल किंवा शेअर स्क्रीन असे वेगवेगळे बटन आहेत। तर सुरुवातीलाच आपल्याला व्हिडिओ मेकिंग करत असताना किंवा ह्याच्या आधारे व्हिडिओ बनवत असताना न्यू मीटिंग वरती जायचं आहे। न्यू मीटिंग वरती गेल्यानंतर ही एक विंडो तुमची ओपन होणार आहे अशा पद्धतीनं। ही विंडो ओपन झाल्यानंतर ही अगोदरची विंडो जी आहे ती बंद करायची आणि आत्ता ओपन झालेली विंडो जी आहे ती मॅक्झिमाइज करायची। मध्ये बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की मॅक्झिमाइज होते।
हे मॅक्झिमाइज केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, इथे पास शेअर स्क्रीन असं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर ही विंडो येईल. इथे खालच्या साईडला शेअर असं एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली स्क्रीन जी आहे ती शेअर झालेली आहे. म्हणजे झूम ॲपमध्ये आता माझा सर्व लॅपटॉप दिसत आहे आणि कोणतीही फाईल मी ही जी दिसते ह्याच्यापैकी ओपन केली की प्रेझेंटेशन चालू होणार आहे. सुरुवातीला काय करायचं, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ती फाईल ओपन करून घ्यायची. हे पहा, ही माझी फाईल आहे, ती मी ओपन करून घेतो. ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, ते क्लिक केलं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती फाईल ओपन होईल, थोडासा वेळ लागेल त्यांना कदाचित. अशा पद्धतीनं ही फाईल ओपन होत आहे. ही फाईल ओपन झाल्यानंतर पुढच्या काही स्टेप्स ह्या महत्त्वाच्या आहेत, त्या निश्चित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, तरच चांगला व्हिडिओ आपण, जरी आपल्याला एडिटिंग येत नसेल तरी सुद्धा बनवू शकतो. इथे ही फाईल ओपन होते, थोडासा वेळ लागतोय ओपन होण्यासाठी. ओके, ही ओपन झालेली आहे फाईल माझी. ही ओपन झाल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे सुरू करण्याच्या मोडमध्ये नेऊन ठेवायचं. मी इथे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे आहे ते स्लाइड शो म्हणतो आणि इथे सुरू करतो. हे सुरू झालेलं आहे माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, सुरू झालेलं आहे आणि ही पहिली स्लाइड आहे. आता खऱ्या अर्थाने इथनं पुढे आपला व्हिडिओ हा बनणार आहे. आत्तापर्यंत मी सर्व त्याची पार्श्वभूमी काय काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे. आता तुम्हाला त्या फाईलमधले एक एक स्लाइड बोलण्याच्या अगोदर तुमचं रेकॉर्डिंग हे बटन सुरू करायचं आहे आणि नंतर बोलायला सुरू करायचं आहे. इथे एकच गोष्ट फॉलो करायची, ती म्हणजे जर तुम्हाला एडिटिंग करण्याची गरज नाही माझ्या व्हिडिओला असं जर वाटत असेल तर सुरुवात वेळेवरती करायची आणि शेवट रेकॉर्डिंग स्टॉप ही वेळेवरती करायची, मग एडिटिंगची गरज भासत नाही. आता मी रेकॉर्डिंग सुरू करतो. रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी इथे मोर या बटनवरती जायचं. मोर बटनवरती गेल्यानंतर वेगवेगळे हे डिस्प्ले झालेले आहेत बटन, त्याच्यामध्ये टॉप सेकंड लास्ट रेकॉर्ड हे बटन आहे, ते बटन क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर इथे कंटिन्यू विदाउट ऑडिओ असंच म्हणायचं आहे, कारण व्हिडिओ मेकिंगमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे रेकॉर्डिंग अजून सुरू झालेलं नाही, इथं कंटिन्यू केल्यानंतर सुरू होणार आहे. आपल्याला हे दोन बटन चेक करायचे आहेत, एक म्हणजे माझा ऑडिओ हा चालू आहे का आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ चालू आहे का. नसेल तर तो चालू करून घ्यायचा आहे. मी ऑडिओ चालू केला, इथं मी व्हिडिओ चालू केला. हे पहा, व्हिडिओ चालू केला. हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ थोडासा ऍडजस्ट करून घ्या. इथे मी कोपऱ्यामध्ये तो ऍडजस्ट करून घेतलेला आहे. ओके,
आता मला माझी रेकॉर्डिंग सुरू करायची आहे. तर रेकॉर्डिंग सुरू करत असताना इथे कंटिन्यू म्हणा, आणि हे कंटिन्यू म्हटलं की तुमची रेकॉर्डिंग सुरू झाली. आता बोलायला सुरुवात करायची. आपण आज व्होकॅब्युलरी या टॉपिकवरती बोलणार आहोत, आणि त्या टॉपिकवरती बोलत असताना शब्दांचं महत्त्व भाषेमध्ये हे अतिशय क्रुशियल आहे की ज्याच्याशिवाय आपले स्किल्स, रायटिंग स्किल्स असतील किंवा स्पीकिंग स्किल्स, आपण डेव्हलप करू शकत नाही. हे बोलल्यानंतर एवढं इंट्रोडक्टरी, पुढच्या स्लाइड्सवरती जा. मी पुढच्या स्लाइड्सवरती जातो. ही दुसरी स्लाइड आहे, बोलून घ्या. इथे आपण ह्याच्यामध्ये व्होकॅब्युलरीच्या बाबतीमध्ये हे सर्व फीचर्स डिस्कस करणार आहोत. एक आहे इंट्रोडक्शन, दुसरा आहे ऍक्टिव्हेशन ऑफ व्होकॅब्युलरी, स्पेलिंग अँड प्रोनाउन्सिएशन, पार्ट ऑफ स्पीच, सिनोनिम्स अँड कलोकेशन, युसेज ऑफ वर्ड्स, फ्रेझल वर्ब, आणि शेवटचं जे आहे ते कॉमनली कन्फ्युज्ड वर्ड. एक एक करून आपण डिस्कस करणार आहोत. पुढच्या स्लाइड्सवरती जा. हे चार फीचर्स इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला शब्दांबाबतीत लक्षात ठेवावे लागतात. पहिलं म्हणजे रोल ऑफ वर्ड्स इन कम्युनिकेशन, नोईंग वर्ड्स, कलोकेशन ऑफ वर्ड्स आणि प्लेईंग विथ वर्ड्स, कलेक्शन ऑफ वर्ड्स अँड प्लेईंग विथ वर्ड्स. अशा पद्धतीनं ह्याच्यावरती तुम्हाला बोलायचं आहे. हे बोलून झाल्यानंतर लगेच पुढच्या स्लाइडवरती जायचं आहे. ऍक्टिव्हेशन ऑफ वर्ड्स मध्ये या दोन गोष्टी महत्वाच्या आहे, ऍक्टिव्ह व्होकॅब्युलरी आणि पॅसिव्ह व्होकॅब्युलरी. ऍक्टिव्ह म्हणजे बोलत असताना आणि लिहित असताना मला जे शब्द पटकन आठवतात त्याला ऍक्टिव्ह व्होकॅब्युलरी असं म्हणतात. पॅसिव्ह म्हणजे वाचत असताना माझ्या लक्षात येतं की बरेचसे शब्द मला माहिती आहेत पण बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये मी वापरत नाही, त्याला पॅसिव्ह व्होकॅब्युलरी असं म्हणायचं. आणि महत्वाचं आपलं लँग्वेज स्किल डेव्हलप करत असताना आपली पॅसिव्ह व्होकॅब्युलरी आहे ती ऍक्टिव्हमध्ये कन्वर्ट करायची, असं मी ह्या स्लाइडविषयी इथे बोललो. ते रेकॉर्ड झालेलं आहे. पुढच्या स्लाइडवरती जा. ती स्लाइड एक्सप्लेन करा. त्याच्यानंतर पुढच्या स्लाइडवरती जा. ती स्लाइड एक्सप्लेन करा. त्याच्यानंतर पुढच्या स्लाइडवरती. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये असलेल्या सर्व स्लाइड्सचं अशा पद्धतीनं रेकॉर्डिंग हे बोलत असताना करायचं आहे. हे बोलणं आता आपलं संपणार आहे, आणि आपला शेवट जो आलेला आहे जिथे थँक्यू म्हणणार आहात तुम्ही, तिथे काय करायचं? महत्वाचं म्हणजे तिथे तुम्हाला बरोबर बोलण्याच्या वेळेस हे तुम्हाला काय करावं लागेल? व्हिडिओ थांबवावा लागेल. नाहीतर बोलून झाल्यानंतर बऱ्याच वेळाने नंतर जर तुम्ही व्हिडिओ एंड केला किंवा रेकॉर्डिंग थांबवलं तर शेवटचा पार्ट येईल त्याच्यामध्ये. त्यामुळे ज्यावेळेस थांबता तुम्ही बोलायचं त्यावेळेसच ते सुद्धा थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं? ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण शेवटाकडे आलेलो आहे त्यावेळेस इथे पुन्हा मोर बटनवरती जायचं, आणि शेवटी म्हटलेलं आहे पा एंड बटन, त्या एंड बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ही विंडो येईल, त्याच्यामध्ये एंड मीटिंग फॉर ऑल असं म्हणायचं आहे. आता माझी मीटिंग एंड झाली. मीटिंग एंड झाल्यानंतर इथे पहा, हे तुमचं रेकॉर्डिंग सेव होत आहे. हे तुमच्या डेस्कटॉप मध्ये फाईल मध्ये सेव होणार आहे. ते कन्वर्ट होऊ द्या. जर मोठा व्हिडिओ असेल, रेकॉर्डिंग बऱ्याच वेळासाठी असेल, तर त्याला वेळ लागणार आहे. ते वेळ संपल्यानंतर, तो वेळ संपल्यानंतर ते डेस्कटॉपवरती सेव होणार आहे. आणि ते सेव झालेलं मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं तुमचं ते रेकॉर्डिंग हे झालेलं आहे. त्याच्या अगोदर
तुमची ही जी विंडो आहे ती मिनिमाइज करा। हे डेस्कटॉप वरती गेला तुम्ही इथे सेव होतंय ते तुम्हाला दिसत आहे, सेव होईल 2 मिनिटांमध्ये। सेव झालं की ती फाईल कुठे आहे आणि आपला व्हिडिओ कसा झालेला आहे हे मी तुम्हाला दाखवेल। आणि अशा पद्धतीनं आपण झूम ॲप आपल्या शिकवण्यासाठी आत्ता लेक्चर घेण्यासाठी वापरतच आहे। कदाचित तुम्हाला असं वाटलं की आपलं रेग्युलर लेक्चर खूप चांगलं होत आहे, तेच लेक्चर तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता। हे पहा इथे ती फाईल ही सेव्ह झालेली आहे। तो फोल्डर, हा फोल्डर आहे आणि त्या फोल्डरमध्ये इथं तुमचं रेकॉर्डिंग आहे। हे जर रेकॉर्डिंग आपण ओपन केलं तर ते रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। हे आपलं रेकॉर्डिंग आहे। तर ही अतिशय सोपी आणि चांगली पद्धत व्हिडिओ मेकिंगची आहे, निश्चित तुम्हाला उपयोगी पडेल। धन्यवाद।